छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे एका 61 वर्षीय पुरुष रुग्णावर अवघड आणि दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासकीय रुग्णालय म्हटले की सर्वसाधारण दर्जाची रुग्णसेवा आणि उपचार नजरेसमोर उभे राहतात, परंतु श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर या शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाची रुग्णसेवा आणि अत्याधुनिक उपचार दिले जात आहेत. सर्वसाधारण आजारासोबतच अतिशय दुर्मिळ अशा आजारावर सुद्धा अत्याधुनिक उपचार केले जातात. नुकतेच अधिवृक्क ग्रंथीची गाठ या अतिशय दुर्मिळ आजारावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. 61 वर्षीय पुरुष रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अँड्रिनल ग्लँड ट्युमर हा आजार अतिशय दुर्मिळ म्हणजेच 10 लाखात 2 ते 8 व्यक्तींना होतो. या ग्रंथीतून विविध संप्रेरके स्रवली जातात, त्यामुळे रुग्णाचा रक्तदाब वाढतो. डोके दुखणे, चक्कर येणे, मळमळणे, छातीत धडधड करणे अशी लक्षणे दिसून येतात. याशिवाय गाठीमुळे पोटदुखी आणि अशक्तपणा येतो. हा आजार अतिशय दुर्मिळ असल्याने नियमित शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक असते. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर, डॉक्टर संचित खरे, डॉक्टर अमेय ठाकूर, डॉक्टर अलिशा माथुर यांनी रुग्णावर दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली, तर डॉक्टर नीलांबरी अडके, डॉक्टर मंजिरी देशपांडे, डॉक्टर सागर पारगुंडे यांनी भूलतज्ञ म्हणून काम पाहिले. सागर भोसकर आणि विलियम गायकवाड यांनी सहाय्यक म्हणून काम केले. या आणि अशा अनेक प्रकारच्या विविध अत्याधुनिक शस्त्रक्रिया आणि उच्च दर्जाचे उपचार हे डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे मोफत दिले जातात. याचाच एक भाग म्हणून 24 सप्टेंबर 2024 रोजी व्हेरिकोज वेन्स अर्थात पायावरील फुगलेल्या शिरा या आजारावर अत्याधुनिक लेझर पद्धतीने उपचार शिबिराचे आयोजन केले आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा. 15 ते 23 सप्टेंबर या कालावधीत ओपीडी क्रमांक 27 येथे सकाळी 9 ते 12:30 या वेळेत रुग्णांनी पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे असे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.